नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण आशा करते की तुम्ही सर्वजण छानच असाल आणि निरोगी असाल आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमावश्याला जे उपाय केले जातात आणि या उपायांनी काय फरक पडतो हे पाहणार आहोत दोन हजार तेवीसमधील पहिली जी अमावस्या आहे ती उद्या एकवीस जानेवारीला आहे ही अमावस्या बघा शनिवारी आलेली आहे उद्या शनिवार आहे आणि त्यामुळेच ही अमावस्या शनि अमावस्या म्हणूनही ओळखली जाते या अमावस्येला तुम्ही काही उपाय करू शकता हे जे उपाय आहेत ते वेगवेगळ्या गोष्टींसाठी असतात म्हणजे अमुक उपाय केला तर त्याने कोणता फरक पडतो असं तर आर्थिक अडचणी असतील तुमच्या घरामध्ये अशांतता असेल तर तुम्ही हे उपाय नक्की करू शकता घरातील वादविवाद टाळायचे असतील तुम्हाला जर स्वतःचे घर घ्यायचे असेल एखादे वाहन खरेदी करायचे असेल तरीसुद्धा हे जे उपाय आहेत तर ते उपाय कामी येतात अमावश्याला जे काही उपाय केले जातात तर बघा हे उपाय कधीही वाया जात नाहीत अमावस्येच्या दिवशी आपण जर एखादा उपाय केला तर त्याचे आपल्याला निश्चित असे शंभर टक्के फळ हे मिळून जाते तसेच ह्या अमावस्येला मौनी अमावस्या असेही म्हटले जाते तर शनिवारी सकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी अमावस्या चालू होत आहे आणि हे अमावस्या असणार आहे रात्री दोन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत त्यामुळे ते तुम्ही रात्री दोन वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता यापैकी तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तर त्यानुसार तुम्ही जे मी उपाय सांगणार आहे तर ते उपाय तुम्ही नक्की करा फरक हा नक्की तुम्हाला पडेल अमावस्येच्या दिवशी महिलांनी काय करावे तर तुमच्या संपूर्ण घराची डीप क्लिनिंग करावी पूर्णपणे स्वच्छता करा घरामध्ये जर काही फुटके तुटके असेल किंवा बिघडलेल्या गोष्टी असतील ज्या गोष्टी दुरुस्त होऊ शकत नाहीत तर अशा ज्या वस्तू आहेत तर त्या अमावश्याच्या दिवशी तुम्ही घराबाहेर काढा त्या तुम्ही घरात ठेवू नका त्या वस्तू जर तुम्ही घरात ठेवल्या तर तुमच्या घरात लक्ष्मी नांदत नाही माता लक्ष्मी ही तुमच्यावरती नाराज होऊन निघून जाते त्यामुळे आपल्या घरात दरिद्रता येऊ शकते त्यामुळे ह्या वस्तू तुम्ही अमावश्याच्या दिवशी बाहेर काढा तुमच्या घरात लक्ष्मी नांदेल आणि दरिद्रताही येणार नाही तर हा उपाय महिलांनी करायचा आहे अमावस्येच्या दिवशी तुम्ही तुमच्या घराची नजर काढा बघा यासाठी तुम्ही नारळाचा वापर करा किंवा मोहरी आणि मिठाचा वापर करा जर तुम्ही नारळ वापरणार असाल तर तुमच्या घरावरून सात वेळा नारळाचा उतारा करायचा आहे आणि तो नारळ फोडून घराच्या बाहेर बाजूला तुम्ही फेकून द्यायचा आहे किंवा मग तुम्ही मोहरी आणि खडे मीठ घ्या चिमूटभर मोहरी घ्या थोडेसे मीठ घ्या याचा सात वेळा उतारा करा था आणि ही जी मोहरी मीठ आहे तर ती तुम्ही वाहत्या पाण्याखाली सोडून द्या अगदी नळाखाली जरी तुम्ही सोडले तरीसुद्धा चालेल तसेच तुमचा जो घराचा उंबरट आहे तर त्याला हळदीचे लेपन करा पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाका आणि त्या पाण्याने तुम्ही फरशी स्वच्छ करा तर हे सुद्धा तुम्ही अमावस्येच्या दिवशी करू शकता घराच्या तुमच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही उजव्या हातात पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि अकरा अकरा वेळा तुम्हाला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे तसेच अकरा वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणायची आहे आणि ही जी मोहरी आहे ती तुम्हाला घरामध्ये सर्वत्र टाकायची आहे तुम्ही जर असे केले तर तुमचे जे काही वाईट शक्ती आहेत तर त्यापासून तुमच्या घराचे संरक्षण होते तसेच तुमच्या घरात शांतता राहावी तुमच्या घरात जर वादविवाद होत असतील अशांतता असेल कोणाचे एकमेकांशी पटत नसेल तर यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे तो सोलायचा आहे आणि सोलून देवासमोर ठेवायचा आहे तर शेंडी जी आहे नारळाची ती तुम्हाला देवाकडे करायची आहे आणि रोज सकाळ संध्याकाळ त्यावर तुम्हाला एकानंतर एक असे सात कापूर जाळायचे आहेत तर हे उपाय हा अमावस्या ते पुढची अमावस्या तर असा तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि हा कापूर जाळताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे आणि प्रत्येक आमावश्याला हा जो नारळ आहे तर तो बदलायचा आहे आणि पहिल्या अमावश्याचा जो नारळ आहे त्याचा तुम्हाला प्रसाद बनवून खायचा आहे मग तो प्रसाद तुम्ही देवालासुद्धा दाखवू शकता तसेच तुमच्या घरात जर फाटके कपडे असतील फाटलेली पुस्तके असतील तर ही सुद्धा तुम्ही अमावश्याच्या दिवशी बाहेर काढून टाकायचे आहेत या दिवशी तुम्ही गोरगरिबांना कपडे सुद्धा दान करू शकता तसेच तुम्ही जर अन्नदान करायची तुमची इच्छा असेल तर गरजू व्यक्तींनासुद्धा तुम्ही अन्नदान करू शकता अगदी छोटेसे म्हणजे डाळ भात वगैरे किंवा मुगाच्या डाळीची खिचडी असं जरी बनवून तुम्ही अन्नदान केलं तर त्याचेसुद्धा तुम्हाला फळ हे नक्की मिळेल तसेच अमावश्याच्या दिवशी संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडावे आपण खूप वेळा इतरांकडून ऐकतो की अमावश्येला घराभोवती दही भात शिंपडावा तर तुम्ही अमावश्याच्या दिवशी तिन्ही सांजेला तुमच्या घराभोवती जर दही भात शिंपडला तरीसुद्धा वाईट शक्तीपासून तुमच्या घराचे आता मी तुम्हाला एक महत्वाचा उपाय सांगते हा जर उपाय केला तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट हा मिळणारच त्यासाठी तुम्हाला लिंबू आणि लवंग लागतील तर एक लिंबू घ्यायचा आहे ते लिंबू मधोमध कापायचा आहे अर्धे जे लिंबू आहे तर ते घ्यायचे आणि त्यातील रस जो आहे तर तो पूर्णपणे काढून टाकायचा रस काढल्यानंतर ते जे अर्ध लिंबू आहे तर त्याचा आकार हा दिव्यासारखा होतो यामध्ये तुम्हाला मोहरीचे तेल घालायचे आहे बघा जर तुम्हाला मोहरीचे तेल हे अवायलेबल झाले नाही तर तुम्ही जे देवघरात तेल वापरता ते तेल तुम्ही वापरू शकता फक्त त्यामध्ये तुम्ही चिमूटभर मोहरी टाका आणि हे जे करायचं आहे ते तुम्हाला अमावशेच्या दिवशी सूर्यास्तानंतर करायचे आहे आणि हा उपाय तुम्हाला घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला करायचं आहे तर जे तुम्ही घेतलेलं आहे ते अर्ध्या लिंबूचा दिव्यासारखा झालेला आकार त्यामध्ये तेल घालून तर हा दिवा जो आहे तो तुम्हाला पश्चिम किंवा दक्षिण दिशेला लावायचा आहे आणि यानंतर दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला दोन लवंग घ्यायच्या आहेत ज्या लवंग आहेत त्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्याला जे फूल असतं पुढं तर ते असायला हवं कारण लवंगेचे खूप महत्त्व आहे या उपायामध्ये आणि लवंग त्या घ्यायच्या आहेत त्या तुमच्या उजव्या हातात घ्यायच्या आणि मूठ बंद करायची आणि तुमची जी काही समस्या आहे तुमची जी काही अडचण आहे तर ती तुम्हाला या लवंगाच्या माध्यमातून नष्ट करायची आहे त्यामुळे तुम्हाला ती समस्या जी आहे तर ती बोलायची आहे की माझी अशी अशी समस्या आहे आणि ही समस्या या लवंगाच्या माध्यमातून नष्ट व्हावी त्या समस्यांची जळून राख व्हावी हो असे बोलायचे आणि त्या ज्या लवंग आहेत तर त्या तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत यानंतर काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या घरातील जे पितृ लोक आहेत म्हणजेच तुमचे जे, तुम जे, जे पूर्वज मृत्यू पावलेले लोक आहेत तर त्यांचे तुम्हाला स्मरण करायचे आहे आणि तुमच्या हातून जी काही नकळतपणे एखादी चूक झाली असेल तर त्यासाठी तुम्हाला क्षमा मागायची आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण व्हावी त्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमची जी इच्छा आहे ती बोलून ही माझी इच्छा पूर्ण व्हावी तर अशी तुम्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला उठायची आहे आणि दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे तर तो उचलून एखाद्या झाडाखाली तुम्ही बाहेर नेऊन टाकावा फक्त जिथे तुम्ही टाकणार आहात तर तिथे घाण नसावी अस्वच्छता नसावी तेथील जागा ही स्वच्छ असावी आता बघा तुमच्या मनात काही शंका असतील की अर्धे लिंबू आपण वापरणार मग उरलेले अर्ध्या लिंबाचे काय करायचे तर उरलेले जे अर्धे लिंबू आहे तर ते तुम्ही तुमच्या घरामध्ये यूज करू शकता तसेच हा जो उपाय आहे तर तो घरामध्ये करायचा दक्षिण बाजूला की घराच्या बाहेर करायचा तर तुम्ही घरामध्येही करू शकता आणि घराच्या बाहेरही करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही फक्त हा जो तुम्ही उपाय करणार आहात तर तो तुम्ही इतरांसोबत शेअर करू नका इतरांना तुम्ही हा उपाय करणार आहात तर असे सांगू नका तर हा उपाय उपायसुद्धा तुम्ही अमावश्याला पैशाची चंचन कमी करण्यासाठी करू शकता व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला उपयोगी ठरली तर माझ्या व्हिडिओला एक लाईक जरूर द्या तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा